विद्यार्थी मित्रांनो, EPC 1 या पेपरमधलं पण आपण तिसरे युनिट अभ्यासत आहोत. या तिसऱ्या युनिटमध्ये जे नॉन प्रोजेक्टेड व्हिज्युअल टीचिंग एड्स आहेत त्याच्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत. तुम्हाला परीक्षेमध्ये काही असं एकाच साधनाविषयी विचारलं जाईल असं नाही. ग्रुप, त्या साधनांचा जो ग्रुप आहे त्याद्वारेसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण कालपर्यंत शिक्षक हस्तपुस्तिकेपर्यंतचं भाग अभ्यासला होता. आज आपण वेगवेगळे जे चित्र आहेत, जेव्हा आपण अध्यापन करतो त्यावेळेस वेगवेगळ्या चित्रांचा आपण उपयोग करत असतो. मग या चित्रांचेसुद्धा अनेक प्रकार पडतात. स्थिर चित्र, आता ही चित्रे स्थिर असतात म्हणून त्यांना स्थिरचित्र असे म्हणतात. मग या स्थिरचित्रांचेसुद्धा विविध प्रकार पडतात. त्याच्यापैकी सपाट चित्र की फ्लॅट पिक्चर, आता याच्यामध्ये काय असतात, हाताने काढलेली काही चित्रं असतात, काही फोटोग्राफ्स असतात, काही झेरॉक्स केलेली चित्रं असतात, ती दाखवून आपण काय करत असतो, अध्यापनाचं काम करत असतो. फोटोग्राफ्स, आता बऱ्याच वेळा काही विद्वानांचे, समाजसेवकांचे, फ्रीडम फायटरचे आपण काय करत असतो, मुलांना फोटो दाखवून अध्यापनाचं काम करत असतो, म्हणून ते असतात फोटोग्राफ्स. त्याच्यानंतर फ्लॅश कार्ड, आता शिक्षक एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण करताना काही माहिती चित्र कार्डवर लिहून त्यांचा वापर करतात, अशा कार्ड्सला काय म्हणतात, फ्लॅश कार्ड्स असं म्हणतात. ही जी चित्रं असतात ते एक क्षणभरच दाखवायची असतात आणि फ्लॅश कार्डची संख्या कमीत कमी 3 किंवा जास्तीत जास्त 15 अशी असते. तर अशा रीतीने चित्र म्हणजे स्थिर चित्र असतील, फोटोग्राफ असतील, फ्लॅश कार्ड असतील. फ्लॅश कार्ड छोटे छोटे असतात, एकानंतर एकानंतर ते दाखवले जात असतात. तर त्याच्या सहाय्याने शिक्षक अध्यापनाचं काम प्रभावी करण्याचा प्रयत्न करत असतात. आता फिल्म म्हणजे फ्लिप पुस्तके, फ्लिप बुक्स ज्याला इंग्रजीमध्ये असे म्हणतात. तर पाठ्यवस्तूंमध्ये काय असते, एक प्रकारची सलगता असते. तर काही उपमुद्दे चित्रावर आधारित असतात. तर तुम्ही पाहिले असेल की 5वी 6वीचे जे लँग्वेजेसचे पुस्तकं आहेत त्या लँग्वेजेसच्या पुस्तकांमध्ये अशा प्रकारची चित्रं दिलेली आहेत, आलं लक्षात. तर किंवा का आता जे अगदीच पूर्व प्राथमिक शाळेतली जे मुलं असतात त्यांचं जे बुक असतं ते फक्त चित्रच असतात त्या बुक्समध्ये, दुसरं म्हणजे आशय अजिबात नसतो. तर त्याला काय म्हणतात, फ्लिप पुस्तकं असं म्हणतात. फक्त चित्रांची मालिका असणारं ते पुस्तक असतं, त्याचा उपयोगही अध्यापनामध्ये केला जात असतो. त्याच्यानंतर चित्रपट्टी, फिल्म स्ट्रीप, आपण वेगवेगळे जे प्रोजेक्टर पाहिले त्या प्रोजेक्टरांमध्ये फिल्म स्ट्रीप प्रोजेक्टर आपण पाहिला. तर असं चित्राची जी मालिका असते, चित्रपट्टींची जी मालिका, त्याला काय म्हणतात, चित्रपट्टी किंवा फिल्म स्ट्रीप असं म्हणत असतो. तर साधारणतः भूगोलामध्ये आपण वेगवेगळे प्रदेश शिकवण्यासाठी अशा चित्रपट्टिकांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत असतो. तुम्ही महाविद्यालयात जेव्हा याल तेव्हा आपल्याकडे जे काही शैक्षणिक साधनं उपलब्ध आहेत ती तुम्हाला नक्की मी दाखवीन. पण महाविद्यालय सुरू झाल्यानंतर आपल्याकडे अशा चित्रपट्टिका आहेत. त्याच्यानंतर फलक, हे म्हणजे चित्र हे शैक्षणिक साधनानंतर जे दुसरं शैक्षणिक साधन आहे ते म्हणजे फलक, ब्लॅकबोर्ड. आता शिक्षक जेव्हा शिकवतो तेव्हा ब्लॅकबोर्डवर अनेक प्रकारचे मुद्दे लिहितो, आकृत्या काढतो. मुद्दे लिहिल्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना जास्त चांगलं की बा आता कुठला मुद्दा सुरू आहे आणि या मुद्द्याची काय माहिती आहे. मला तुमच्या लक्षामध्ये जे काही ठळक मुद्दे असतात ते आपण ब्लॅकबोर्डवर लिहून समजावून देण्याचा प्रयत्न करत असतो. आता या वेगवेगळ्या फलकांचे सुद्धा प्रकार आहेत. मग साधा फळा, गुंडाळ फळा, आता वर्गामध्ये आपण शिकवतो तो भिंतीलाच टांगलेला असतो. पण जेव्हा प्रशिक्षण घेणारे जे विद्यार्थी असतात ते कशाचा उपयोग करत असतात, गुंडाळ फळ्याचा उपयोग करत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला रोल अप बोर्ड माहिती असेल, गुंडाळ फळ म्हणजे मग विद्यार्थी आधीच घरी त्याच्यावर आकृती वगैरे काढून घेऊन जातात आणि आपलं अध्यापनाचं काम करत असतात. बऱ्याच वेळा काही शिक्षक देखील अशा गुंडाळ फळ्याचा उपयोग करून अध्यापनाचं काम करत असतात. त्याच्यानंतर फ्लॅनेल फलक, यालाच खादी फलक असंही म्हटलं जातं. साधारणतः 1 मीटर जो कापड असतो, 1 मीटर बाय अर्धा मीटर आकाराचा एका लाकडी चौकटीवर ताणून बसवलेला जो फलक तयार केला जातो त्याला काय म्हणतात, खादी फलक. म्हणजे लाकडाच्या चौकटीवर 1 मीटर बाय अर्धा मीटराचा कापड असा
काय केला जातो, ताणून बसवला जातो. कॉलेजमध्ये आहे, तुम्ही पाहिलं असेल. जर पाहिलं नसेल तर या मी तुम्हाला दाखवेल, आपल्याकडे आहे. तर याही फलकाचा उपयोग अध्यापनामध्ये केला जात असतो. बऱ्याच वेळा याचा उपयोग काय केला जातो, तर जे काही झेरॉक्स चित्र असतील ती एकानंतर एक एकानंतर एक असं पिनअप करून त्या ठिकाणी ते लावले जात असतात. तर अशा वेगवेगळ्या फलकांचा उपयोग अध्यापन करत असताना केला जात असतो. वार्ता फलक, आता वार्ता फलक कशासाठी, तर तो आपण ज्याला इंग्रजीमध्ये शोकेश म्हणतो तेच काय आहे वार्ता फलक. इंग्रजीमध्ये शोकेश, आपल्याला शोकेश समजतो पण वार्ता फलक समजत नाही. तर अशा वार्ता फलकाचाही उपयोग केला जात असतो. चुंबकीय फलक, साधारणतः 1 मीटर बाय 3/4 मीटर आकाराचा एक लाकडी फ्रेम असते. त्या लोखंडी पत्र्याला असा एक निळा रंग देऊन खिळांच्या सहाय्याने तो घट्ट बसवलेला असतो. चित्र असेल, वस्तू असेल, अक्षर असेल, आकृती दाखवायची असेल, त्याच्यामागे चुंबक लावलेलं असतं आणि ते चित्र चिटकवलं जात असतं. अशा रीतीने या चित्रांच्या आकृतीच्या माहितीच्या पाठीमागे कृत्रिम चुंबक डिंकाच्या किंवा फेविकॉलच्या सहाय्याने चिकटवलं जात असतं आणि माहिती सादर केली जात असते. त्याच्यानंतर काही त्रिमिती चित्र असतात. प्रतिकृती किंवा प्रत्यक्ष वस्तूंचा किंवा वस्तूपेक्षा लहान मोठ आकार असलेला जो नमुना असतो ते म्हणजे त्रिमिती चित्र होय. तर हे होते चित्त, म्हणजे फलकाशी संबंधित असणारे फलक आणि काही चित्र. फलकावर काही चित्र लावले जातात म्हणजे या ठिकाणी दोघांचं काय झालेलं आहे, मिश्रण झालेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे मॉडेल्स. प्रतिकृती, प्रतिकृतीच्या सहाय्याने शिक्षक काय करत असतो, अध्यापन करत असतो. मग या प्रतिकृतींचे प्रकार कोणते आहेत ते आपण उद्याच्या तासाला अभ्यासणार आहोत. आज आपण इथेच थांबणार आहोत.